भूपेश कर आले, गोलंदाजी ट्राय करते आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये त्याची गोलंदाजी कशा प्रकारे राहते हे पाहणं देखील गरजेचं आहे, कारण यजमान टीम आहे शास्त्रनगर दुधाले पाडा। नक्कीच या मैदानावरती कालच एक कालच शरदचंद्र पवार साहेब चषकाची फायनल झाली, त्या अगोदर शिवशक्ती चषकाची फायनल। तर या इथे असणारा सेटअप वर्ष जर जसाचा तसा, जे डीजे ऑपरेटर तुषार अर्थात डीजे श्रावणी ते देखील सेटअप तसाच आहे, त्याचबरोबर आमचे बी के लावीची संपूर्ण टीम आणि मंडप डेकोरेशन देखील तसाचा तसा आहे। सध्या तुषार सरांना भरपूर मागणी आहे। जबरदस्त इन स्विंग, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भूपेश, असं वाटलं होतं काही क्षणासाठी की चेंडू वाईट जाईल, लेगस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू होता, मात्र त्याला आतमध्ये इन केला। काय जबरदस्त गोलंदाजी, नक्की जर रनअप पाहू शकता करण सर आपण की असं वाटतं की फास्टर बॉलर, मात्र इन स्विंग आउट स्विंग दोन्ही देखील त्याच्याकडे। इथे देखील मोठा फटका मारायचा सलगचा लगातारचा, तिसरा चेंडू डॉट येतो, काय जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये भूपेश कराळे। अंडर 24 चा हा किच खेळाडू देखील हलक्या हाताने चेंडूला सन्मान द्यायचा प्रयत्न होता, किच पुन्हा एकदा चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येतो, सलगचा चौथा चेंडू डॉट, सलगचा चौथा चेंडू निर्धाव येतो, भूपेश कर आले, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। श्री दत्तकृपा चषक 2024 पहिलं निर्धाव षटक हातळेल का हे पाहणे देखील गरजेचं आहे। इथे पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव येतोय, टीम शास्त्रीनगर दुधाळे पाडा। जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, ऑन स्क्रीन हर्षदर आपण देखील पाहू शकतो की सलगचे 5 चेंडू डॉट आलेले आहेत। काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, निर्धाव षटक हातळेल का हे पाहणं देखील गरजेचं आहे। इथे देखील जबरदस्त गोलंदाजी शास्त्रीनगर दुधाळे पाडा आयोजित दत्तकृपा चषक 2024 दिवस क्रमांक पहिल्याचा पहिला निर्धाव षटक भूपेश करालेच्या नाभावरती जबरदस्त गोलंदाजी, 6-6 चेंडू डॉट, 6-6 चेंडू निर्धाव, तिसऱ्या षटकाची समाप्ती, धावसंख्या फलकावरती 22। चला ड्रिंक्स वाली मैदानाच्या आतमध्ये, ड्रिंक्स वाली मैदानाच्या आतमध्ये। दरम्यान डीजे श्रावणी तुषार मडके सरांना संधी, गोलंदाजी ट्राय करती पण पाहतोय देवीदास अँकर अर्थात लाल्या